माझ्या पाठीमागे विठ्ठल आहे मी आत्ता विठ्ठलाचं दर्शन घेऊन आलो आहे आमच्या सगळ्यांचा विठ्ठल एकच आहे ते म्हणजे शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत आणि पवारसाहेबांचं तुम्ही राजकारण बघितलं असेल पन्नास वर्षाच्या कार्यकाळामधलं पवारसाहेब हे सर्व जनतेच्या हिताकरचे महाराष्ट्राच्या विकासाकरता आदरणीय पवारसाहेबांनी राज्यामध्ये पन्नास वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांचा जो विचार आहे तोच आम्ही पुढे घेऊन जाण्याचं काम माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतो आहे आणि आमचा विठ्ठल एकच आहे ते म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आहेत <सथी> तो कधी कुणाला म्हणतात का हे आमच्यापासून हे गेलं ते अजिबात ना नाही देव आहे तिथं आहे आम्ही त्यांची पूजा करूनच आम्ही त्यांच्या विचारावरच त्या ठिकाणी ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत की जे काही आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही आंदोलन चालवलं आहे ते शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी व्हावं राज्य शासन त्या सर्व आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आम्ही मराठा आरक्षणासंदर्भामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही पॉझिटिवली हे सरकार त्या ठिकाणी आहे एवढाच त्या ठिकाणी संदेश देऊ येतो मी त्याच्यातसुद्धा मी काही आमच्या अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी मी चर्चा केलेली आहे मी आत्ताच सांगितलं की क्रीडा क्षेत्रातला एक तज्ज्ञ व्यक्ती आपण आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा कुलगुरू आपण त्या ठिकाणी नेमतो आहे आणि क्रीडा धोरणामध्ये सुद्धा जे काही बदल करायचे आहेत ते बदल करण्याचासुद्धा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे परवाच आपण शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचं वितरण आपण अठ्ठावीस ऑगस्टला पुणे बालेवाडी ते केलं गेल्या तीन वर्षापासून ते पुरस्कार रखडलेले होते गोविंदाचा कार्यक्रम तो रस्त्यावर व्हायचा तो डोममध्ये कधी झालेला नाही इंडोअरमध्ये कधी झाला नाही तो एन आय सीच्या डोममध्ये आम्ही प्रो गोविंदाचा कार्यक्रम घेतला जसं प्रो आय पी एल आहे प्रो कबड्डी आहे तसं प्रो गोविंदा त्या प्रो गोविंदाला आम्ही सहाशे खेळाचा दर्जा क्रीडा खात्याच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी दिला आणि म्हणून आम्ही ते तात्काळ त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे येथे चालू करण्याचा निर्णय घेतला आणि तिथं तात्पुरता कुलगुरू म्हणून एक आय एस ऑफिसर ओमप्रकाश बकोर या नावाच्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी त्यांची नेमणूक केलेली आहे क्रीडा छत्रातील जे तज्ज्ञ लोक आहेत त्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून त्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी एक क्रीडा तज्ञ व्यक्ती त्या ठिकाणी आम्ही नेमणार आहोत त्यामुळं त्या खेळाडूला त्या ठिकाणी मदत होणार आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरियाणा असेल पंजाब असेल ओडिया अस ओडिसा असेल हे खूप राज्य खेळामध्ये थी त्या ठिकाणी पुढे गेलेले आहेत तिथलं सरकार तिथल्या खेळाडूंना खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुविधा देतात आणि म्हणून त्या धर्तीवरच आपण इथं ऑलिम्पिक भवन आपण राज्यामध्ये लोकर त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी अजितदादा पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण स्थापन त्या ठिकाणी करणार आहोत त्या ऑलिम्पिक भवनाच्या माध्यमातून म्हणून त्या ऑलिम्पिक भवनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं खेळाला मदत त्या ठिकाणी होणार आहे आणि लक्षवेध बारा खेळावडी खेळावरती आम्ही त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आहोत आम्ही एक लक्षवेत बारा ही संकल्पना माननीय अजित पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी घेत आहोत आणि ते लवकरात लवकर त्याचा जे आर काढून आम्ही त्या का ठिकाणी त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी करणार आहोत स्पोर्ट्स सायन्स सेंटरसुद्धा त्या ठिकाणी झालं पाहिजे हे भूमिका आमची त्या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेलो इंडिया ज्या अकॅडमीज आहेत साई म्हणजे स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया जी जी संस्था आहे त्यांच्या माध्यमातून केंद्रातून राज्यामध्ये जास्तीत जास्त कसा निधी आला पाहिजे आणि खेलो इंडियाच्या अकॅडमीज जिल्हा पातळीवरती तालुका पातळीवरती गाव पातळीवरती कशा येतील आणि खेळाडूंना कशा मदत होतील आणि खेळाडूंना कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रोत्साहन देता येईल हे सुद्धा बघण्याचं काम भविष्य आम्ही आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत की जे खेळाडू आहेत जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती ऑलिम्पिक जे पदक त्या ठिकाणी घेऊन येतात किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे खेळे जातात त्याला डायरेक्ट सरकारी खात्यामध्ये त्याला नोकरी मिळाली पाहिजे अनेक खेळाडूंची त्या ठिकाणची मागणी होती आणि दोन हजार अठरापासून जे पात्र खेळाडू होते ते त्या ठिकाणी नोकर भरती त्या ठिकाणी बंद झाली होती पण मी मंत्री झाल्यानंतर त्याचा आढावा घेतल्यानंतर परवाच आपलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये विधान परिषदेमध्ये मी घोषणा केली की दोन हजार अठरापासून जे खेळाडू नोकरी देण्याकरता पात्र आहेत त्या सर्व खेळाडूंना आम्ही नोकरी देण्याचा निर्णयसुद्धा आम्ही थोडा थोड्या दिवसामध्ये त्या ठिकाणी घेत आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट